नमस्कार बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे आशाचा आवाज. प्रथम बुक्स प्रकाशनाचं हे पुस्तक आहे वाचन पातळी 3. चला तर मग सुरू करू या गोष्ट आशाचा आवाज. आशा फार म्हणजे फारच छोटी आहे. कडकडीत तापलेल्या तव्यावरचा फुलका उलटण्याइतपत आशा अजून मोठी झालेली नाही. अजून छोटुकल्या आशाला आपली बोटं न भाजून घेता फुलका उलटता येत नाही. त्यामुळे मग फुलकापुरीसारखा टमफुगत असताना आशा बाजूला स्वयंपाक करण्याचं गाणं गुणगुणत बसते. फरीदा चाची किंवा जयपाल काका किंवा आपल्या इतर शेजाऱ्यांना फोन करण्याइतकी आशा मोठी झालेली नाही. ती फार छोटी आहे ना. तिला आईच्या फोनमधली शेजाऱ्यांची नावं वाचता येत नाहीत. मग आई फोन करत असताना आशा फोन करण्याचं गाणं गुणगुणत असते. एकदा गावच्या खासदार ज्योती मॅडमबरोबर त्या दिवशी एक बैठक होती. फोन करून त्याची आठवण आईनं सगळ्यांना करून दिली. आपल्या गावातल्या लहान मुलांना सुदृढ आणि निरोगी करण्यासाठी काय करता येईल याबद्दल विचार करून त्या सभेला येण्याविषयी तिनं सगळ्यांना सांगितलं होतं. करीम चाचांच्या दुकानातून काही विकत घ्यायचं म्हटलं तर आशा फार लहान आहे ना. तिला अजून पैसे मोजता येत नाहीत. मग तिची ताई कुणी नव्या कोऱ्या पेनचे पैसे देत असताना आशा खरेदी करण्याचं गाणं गुणगुणत होती. बऱ्याच गोष्टी करण्यासाठी आशा अजून फार लहान पडते, पण काही गोष्टी करण्यासाठी ती पुरेशी मोठी आहे. सभेला आलेल्या तिच्या शेजाऱ्यांना लिंबू सरबत आणि पराठे देण्याइतकी आशा मोठी आहे. ते खाल्ल्यावर जयपाल काका आणि फरीदा चाची खूप आनंदी दिसतात. अशा वेळी मग आशा पोटभर खाऊ खाण्याचं गाणं गुणगुणत असते. वडाच्या सावलीत बसण्यासाठी सर्वात छान थंडगार जागा शोधण्याइतपत आशा मोठी आहे. जमुना मावशी, तिचं बाळ माली आणि करीम चाचांना तिने तिथे नेऊन बसवलं. नंतर आशा शांत सावलीचं गाणं गुणगुणू लागली. आलेल्या शेजाऱ्यांची नावं नोंदणी पुस्तकामध्ये नोंद करण्यासाठी कुणी ताईला सांगण्याइतकी आशा मोठी झाली आहे. लिहिताना तिच्या ताईचं नवीन पेन खरखर वाजत होतं. मग आशा तयार असल्याचं गाणं गुणगुणायला लागली. सगळेजण जमल्यावर वडाच्या झाडाखाली आशा वाट पाहण्याचं गाणं गुणगुणत होती. आशाला अशी कुणाची वाट पाहायला लागण्याचं काही वाटत नाही, पण तिथे शेजारी मात्र मोठ्या जबाबदाऱ्या असलेली मोठी माणसं आहेत ना. मला स्वयंपाक करायला जायचं आहे, जमुना मावशी म्हणू लागल्या. मला पंपावरून पाणी भरून आणायचं आहे, फरीदा चाची म्हणाली. मला माझं दुकान पुन्हा उघडायला जायचं आहे, करीम चाचा कुरकुर करू लागले. मग आईनं खासदार ज्योती मॅडमना फोन केला. त्या अजून वाटेतच होत्या. सगळे गावकरी कुजबूज करू लागले. आता त्यांचे आवाज जरा त्रासल्यासारखे येत होते. सगळे म्हणू लागले, किती हा उशीर, आम्ही अख्खी दुपारभर इथं असेच बसलोय. त्यांची कुजबूज वाढतच गेली. अखेर आवाज खूप खूप वाढला. असं किती वेळ इथं बसून राहणार आम्ही, करीम चाचा आणखी कुरकुर करू लागले. ते जायला निघाले. आई बाबा आणि कुणीताई अस्वस्थ झालेले होते खरे, पण आशा मात्र अजिबात अस्वस्थ झाली नाही. कारण अशा वेळी काय करायचं हे कळण्याइतकी आशा मोठी आहे ना. आशाला तिच्या मावशीनं शिकवलेलं गाणं आठवलं. ते एकत्र येण्याचं गाणं होतं, ते बदल घडवण्याचं गाणं होतं. आत्ताच्या वेळेसाठी ते सर्वात योग्य गाणं होतं. आशा ताट उभी राहून गाऊ लागली. होंगे कामया हम होंगे कामया एक दिन, मन में है विश्वास पूरा है विश्वास, हम होंगे कामया एक दिन. हो मन में है विश्वास पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. आम्ही हो यशस्वी, आम्ही हो यशस्वी, आम्ही हो यशस्वी एक दिवस. हो मनात आहे विश्वास,
पूर्ण आहे विश्वास, आम्ही होऊ यशस्वी एक दिवस। तिच्या पाठोपाठ जमुना मावशी गाऊ लागली, मग करीम चाचा, मग जयपाल काका आणि फरीदा चाची आणि आई बाबा। एरवी गायला मुळीच न आवडणारी कुणीताई सुद्धा यात सामील झाली। थोड्याच वेळात सगळे गाऊ लागले। किती वेळ उलटून गेला हे कोणालाच कळले नाही। अचानक गावकऱ्यांना खडखड खड आणि खटर 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 असा आवाज ऐकू आला। दुरून ज्योती मॅडम येताना दिसल्या। त्या आपल्या स्कूटरवरून येत होत्या। सगळ्यांचं गाणं ऐकताच त्याही सर्वांसोबत गाऊ लागल्या। खासदार ज्योती मॅडम आणि गावकरी यांनी एकत्र मिळून गाण्याचा शेवट केला। मोठा जल्लोष झाला। सभा सुरू करण्याची किती छान पद्धत आहे ही, ज्योती मॅडम म्हणाल्या। कोणाची कल्पना आहे ही? माझी कल्पना आहे ती, आशा पटकन म्हणाली। माझं नाव आशा। वा आशा, तुला आणखी काही कल्पना सुचल्या आहेत का? खासदार मॅडमनं तिला विचारलं। आशा चटकन म्हणाली, हो तर, माझ्याकडे अशा खूप कल्पना आहेत। मग आशानं ज्योती मॅडमना आपल्या कल्पना सांगितल्या। अंगणवाडीसाठी एक सामुदायिक बाग लावणं, सामुदायिक सभागृहात एक ग्रंथालय सुरू करणं, मोफत आरोग्य तपासणी करणारा दवाखाना चालवणं आणि प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संगीताचे वर्ग सुरू करणं। आशा बोलतच राहिली आणि ज्योती मॅडमही हसऱ्या चेहऱ्यानं तिचं बोलणं ऐकत राहिल्या। आशा भलेही छोटी असेल, पण तिचा आवाज मात्र खूप बुलंद आहे। मुलांनो, आवडली का तुम्हाला गोष्ट? आशाचा आवाज